सांगली जिल्हा पोलीस दलातील 115 निकामी वाहने स्क्रॅप करण्यासाठी देण्यात आली आहेत. उर्वरित 56 वाहने आणि इतर निकामी साहित्य उच्चतम बोली लावणाऱ्या बोलीदार यांना देण्यात आली असून शासनास 59,68,000 इतका महसूल मिळाला आहे. अप्पर पोलीस महासंचालक दळणवळण आणि परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये निकामी पोलीस वाहने आणि साहित्य यांची विक्री करण्याकामी केंद्र शासन पुरस्कृत MSTC या अंगीकृत एजन्सीमार्फत ऑनलाईन पद्धतीने सांगली जिल्हा पोलीस दलातील 15 वर्षावरील 25 चारचाकी 90 दुचाकी अशी एकूण 115 वाहने स्क्रॅप करण्यासाठी अधिकृत RVSF सेंटर श्री भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड जालना यांनी उच्चतम बोली लावल्याने त्यांना सदरची वाहने स्क्रॅप करण्याकामी देण्यात आली आहे. उर्वरित 41 चारचाकी आणि 15 दुचाकी अशी एकूण 56 वाहने आणि इतर निकामी साहित्य उच्चतम बोली लावणाऱ्या बोलीदार यांना देण्यात आली आहे. त्यांच्या विक्रीतून शासनास 59,68,000 इतका महसूल जमा करण्यात आला असून निकामी वाहनाची विक्री करून पोलीस मुख्यालयातील जागा मोकळी करण्यात आली आहे अशी माहिती मोटार परिवहन विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक सचिन दंताळे यांनी दिली आहे.